आणि तालुक्यातील कवठा बाजार रीती घाटावर मंगळवारी पहाटे 3 वाजताच्या दरम्यान कर्तव्यदक्ष अहोरात्र आपली सेवा करणारे एसडीओपीओ आदित्य मिरखेडकर सह साथीदारांनी रेती घाटवर धाड टाकली. यावेळी 3 ट्रेझर बोट, 3 पोकलँड, 7 टिप्पर, 2 बुलेरो व 1 मालवाहक असून असा एकूण 1,40,50,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा महसूल विभागासह रेती तस्करांमध्ये होत आहे. आर्णी तालुक्यातील कवठा बाजार रेती घाटावर फार मोठ्या प्रचंड प्रमाणात चोरट्या मार्गाने उपसा करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती एसडीओपी आदित्य मिरखेडकर यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पथक तयार करून कवठा बाजार येथील रेती घाटावर धाड टाकली असता रेती घाटावर तस्करीसाठी तब्बल 3 ट्रेझर बोट, 3 पोकलँड, 7 टिप्पर, 2 बुलेरो, 1 टाटा युद्धा मालवूह तसेच 17 मजदूर असल्याचे पाहून पथकही आवक झाले. एसडीपीओनी आर्मी पोलीस स्टेशनशी संपर्क साधल्यानंतर ठाणेदार पितांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडारे, सहायक फौजदार व्यंकटेश मच्छीवार, आकाश जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून दक्षिण पैनगंगा नदी पात्रातील 1,40,50,000 मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळाचा पंचनामा करून सदर मुद्देमाल सकाळी 9 वाजता तहसीलदार परसराम भोसले यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आला. जप्तीतील वाहनाचे मालक, बस चालक तसेच उत्खनन आणि भरण करण्यासाठी घटनास्थळी आढळून आलेल्या 17 मजुरावर महसूल कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी असा अहवाल ठाणेकरांनी तहसीलदाराकडे सादर केली असल्याची माहिती आहे. VKB न्यूज साठी आर्णी यवतमाळ मधून अजित महिंद्रची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.